नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे मार्केटमध्ये मिळतो तसा अगदी मऊ, जाळीदार आणि झटपट बनणारा ढोकळा. शिदोरीमधून मी आपणापर्यंत अशा साध्या सोप्या घरच्या घरी करता येणाऱ्या पण पौष्टिक अशा अनेक रेसिपी देत आहे. त्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलेला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण पाहतो जाळीदार ढोकळा. आज आपण जाळीदार ढोकळा बनण्यासाठी कोणती युक्ती वापरायची ते मी यामध्ये सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा. ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य, करताना शक्यतो मेजरमेंटचे कप वापरा आणि मेजरमेंटचे हे चमचे असतात हे वापरा, म्हणजे ढोकळा आपला चुकत नाही आणि प्रमाणानुसार बरोबर बनतो. आता ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य, एक वाटी बेसन. बेसन घेताना आपण घरी दळलेलं बेसन चालू शकतं, पण बारीक दळलेलं हवं, किंवा हिरा बेसन किंवा सम्राट बेसन तुम्ही वापरू शकता. बेसन घेत असताना वाटीमध्ये हलक्या हाताने भरून अलगद प्रेस करायचं आणि त्यानंतर हे प्लेन होण्याइतपत हे भरून घ्यायचं आणि त्यानंतर हे प्रेस करून असं घ्यायचं, त्यामुळे एक वाटी मेजरमेंटनुसार बरोबर होतं ते. असं हे एक वाटी बेसन, एक टेबलस्पून साखर, एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर घेतल्यामुळं आपला ढोकळा बराच वेळ राहिल्यानंतर पण मऊ राहतो आणि जसाच्या तसा राहतो, आणि त्यामुळं शक्यतो कॉर्नफ्लॉवरच वापरा, नाहीतर एक टेबलस्पून तुम्ही रवा, बारीक रवा वापरू शकता. शक्यतो कॉर्नफ्लॉवरच वापरा. मीठ अर्धा चमचा, सायट्रिक ॲसिड अर्धा चमचा. शक्यतो सायट्रिक ॲसिडमुळं ढोकळा छान होतो. जर तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही एक टेबलस्पून लिंबाचा रस वापरू शकता, किंवा अर्धा वाटी दही. आणि जेव्हा आपण इनो किंवा सोडा घालत असतो त्यावेळेला अगदी पाव चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. शक्यतो सायट्रिक ॲसिडच वापरा, त्यामुळे ढोकळा अधिक छान होतो. पाव चमचा हिंग पूड आणि एक टेबलस्पून तेल. हा तेल वापरताना मात्र वास नसलेला तेल वापरा, म्हणजे आपलं मोहरी तेल किंवा शेंगदाणे तेल नका वापरू, ज्याला ज्या तेलाला वास नाही असं तेल वापरा. ते एक टेबलस्पून घ्यायचं आहे. अर्धा वाटी पाणी, पाण्याचं प्रमाण बघत बघतच घालायचं आहे. आणि एक इनोचं पाऊच, याला कुठला फ्लेवरचं नको, नेहमीचं रेग्युलर साधं. एवढ्या साहित्यामध्ये आपण ढोकळा बनवायचा आहे. ढोकळा जाळीदार आणि हलका बनण्यासाठी सगळ्यात प्रथम हे बेसन पीठ एका बारीक छिद्राच्या चाळणीमध्ये घेऊन चाळून घ्यायचं आणि त्यामध्ये जो कचरा वगैरे काय असेल तर पण निघून जातं आणि ढोकळा हलका होण्यासाठी मदत होतो. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 2 टेबलस्पून साखर घालायचं, त्यामध्येच कॉर्नफ्लॉवर, मीठ, सायट्रिक ॲसिड, हिंग पूड, एक टेबलस्पून तेल आणि अर्धा वाटी पाणी. हे सगळं एक घालून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचं. मिक्सरमधून ही अशी पेस्ट तयार झाली. आता हे चाळून घेतलेल्या डाळीच्या पिठामध्ये हे थोडं थोडं घालायचं, गाठी बनू द्यायचं नाही, अगदी थोडं थोडं घालून हे हलवून घ्यायचं. थोडं थोडं घातल्यामुळं गाठी बनत नाहीत. एकसारखं हलवून घ्यायचं. गरज लागेल तसं त्या पद्धतीनं थोडं थोडंसंच पाणी घालायचं, एकदम घातलं तर प्रमाण चुकू शकतं. एकाच दिशेने हलवायचं, पूर्ण गाठी फुटल्या पाहिजेत.
एक सलग हलवायचं. जर तुम्हाला हळद घालायचं असेल तर अगदी हळद थोडंसंच घालायचं, पण हळद घातल्यानंतर त्याला जास्त फेटून घ्यायचं, अगदी थोडंसंच घालायचं. नाहीतर नंतर ते इनोचा किंवा सोड्याचा त्याच्यावरती परिणाम होतो आणि ढोकळा लाल होऊ शकतो. त्यामुळे हळद जरी घातलं तरी खूप वेळ फेटून घ्यायचं, अगदी हलकं होण्याइतपत फेटायचं. फेटल्यामुळं आपला ढोकळा हलका होऊ शकतो. आणि या पद्धतीचं खायला हवं आणि एक 5 मिनिटं त्याला फेटून घ्यायचं. फेटताना मात्र उलटं असं फिरवायचं नाही, एका दिशेनेच फिरवायचं आणि सलग हलवायचं. एक 5-7 मिनिटं हे सलग हलवल्यावरती या प्रकारचं हे मिश्रण तयार झालं. आता हे तयार झालेलं मिश्रण एक झाकण लावून 10 मिनिटं ठेवून द्यायचं. गॅसवरती एक कढई ठेवायचं. कढईमध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्यामध्ये 1.5 पेला पाणी घालायचं. आणि पाण्याला उकळी येऊ द्यायचं. कढईत बसेल या मापाचं एक भांडं घ्यायचं. स्टीलचं घ्या, अल्युमिनियमचं घ्या, कोणतं आपल्याला शक्य आहे, किंवा कुकरचं भांडं घेतलं तरी चालतंय. त्याला तेलानं ब्रशिंग करायचं, म्हणजे ढोकळा चिकटणार नाही. तळाशी बटर पेपर लावलं तरी पण चालू शकतं. कढईतल्या पाण्याला उकळी येऊ लागली हे मिश्रण परत हलवून घ्यायचं. त्यामध्ये इनो घालायचं. हे 1 चमचा होऊ शकतं इनोचं, 1 पाउच. त्यावरती अगदी 1 थेंब पाणी घालायचं आणि हे मिश्रण हलवून घ्यायचं. त्याचा रंग आता बदलू लागलाय आणि मिश्रण हलकं होऊ लागलंय. ही क्रिया थोडी फास्ट करावी लागते. थोडस फेटल्यानंतर हे आपण तयार केलेल्या या भांड्यामध्ये हे घालायचं. इनो घातल्यानंतर लगेच घालायचं. आपल्या कढईतलं मिश्रण कढईतलं पाणी तापलेलं असलं पाहिजे. हे तयार झालेलं मिश्रण टॅप करायचं, म्हणजे त्यातील हवा सगळी निघून जाईल. कढईतलं पाणी तापलेलं आहे, त्यामध्ये हे ठेवून द्यायचं आणि त्यावरती झाकण लावून ठेवायचं. गॅस मध्यम करायचा, 10 ते 15 मिनिटं हे ठेवून द्यायचं. दहा ते 12 मिनिटं झाले, आपण झाकण काढून बघूया. टूथपिकने चेक करून बघायचं, काही चिकटलेलं नाहीये, म्हणजे आपलं मिश्रण शिजलेलं आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि झाकण लावून 1-2-3 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. 2-3 मिनिटं असंच ठेवून दिल्यानंतर हे झाकण काढायचं आणि पूर्ण ढोकळा थंड होऊ द्यायचा. तयार झालेला ढोकळा मऊ राहण्यासाठी, कोरडा होऊ नये यासाठी आपण तडका घालायचा आहे. तडका करताना लागणारं साहित्य, त्यामध्ये लागणारे तेल 1-2 चमचे तेल घ्यायचं. फोडणीसाठी मोहरी, 1 टेबलस्पून साखर, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची 1-2 बारीक कापून घेतलेलं आहे, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा हिंग पूड घ्यायचं आहे आणि लिंबाचा रस 1 चमचा. आणि कोरडं होऊ नये यासाठी यामध्ये 1/3 कप पाणी घालायचं आहे. त्यामुळं ते ढोकळ्यावरती ओतल्यानंतर ढोकळा मऊ राहतो. तडका करण्यासाठी एका कडल्यामध्ये तेल घालायचं, 1
दोन चमचे तेल घालायचं, तेल गरम होऊ द्यायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायचं. मोहरी तडतडू लागली की गॅस बारीक करायचा. त्यामध्ये मिरची, हिंगपूड, कोथिंबीर, कढीपत्ता, मिश्रण छानस परतून घ्यायचं. त्यामध्ये आता एक चमचा कप पाणी घालायचं. त्यामध्ये साखर, मीठ, साखर पूर्ण विरघळू द्यायचं. जास्त वेळ शिजू द्यायचं नाही, फक्त साखर विरघळलं की झालं. साखर आता विरघळलाय, गॅस बंद करायचा. त्यामध्ये लिंबाचा रस एक चमचा आणि थोडस कोथिंबीर घालायचं. हे मिश्रण थंड होऊ द्यायचं. ढोकळा आता थंड झालाय, सुरणी कडा सोडून घ्यायच्या. आणि बघा केवढी छान तयार झालंय. आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं. ढोकळा आता पूर्ण थंड झालाय. हा तयार झालेला ढोकळा ह्या परत भांड्यात घालायचं, खालची बाजू वर येऊ द्यायचं. कट करायचा आपल्याला ज्या आकारात हवं त्या आकारामध्ये. त्यामध्ये हा तयार झालेला तडका ओतायचा. सगळीकडे हे पसरायला हवं. थोडा वेळ असंच मुरू द्यायचं त्याला. त्यावरती कोथिंबीर भुरभुरायचं आणि हे थोडा वेळ हे मिश्रण फ्रीजला ठेवायचं, म्हणजे छान मुरलं जातं आणि त्यानंतर मग आपण ते सर्व करायचं. तयार झालेला ढोकळा एक 10 मिनिटं फ्रीजला ठेवल्यानंतर थंड झालाय. बघा केवढं स्पंजी झालाय, मऊ, एकदम टेस्टी. या पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. थँक्यू.